नाही खरंच नाही करणार, अजिबात नाही करणार, मी जातो. येतो येतो सर. साऊ आणायचे सगळेच जमलेत सकाळी सकाळी. मी काय म्हणतो इथंच चहा झाला असत. वा चहा. सालमली झोपली. काकू मी घेऊन येते चहा. गुड मॉर्निंग बेबी. बेबी 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 कुठे आहेस तू? बेबी बाहेर ये. मी बाहेर आहे. ओके. हॅलो मासाहेब, राघव बोलतोय. कोण? आम्ही राघवेंद्र देवेंद्र लवेकर बोलतोय. बोला. आज एवढ्या दिवसांनी मातोश्रींची आठवण कशी आली? सहजच म्हटलं तुमची चौकशी करावी. राघवेंद्र काय हवंय? पैसे हवेत का? कुठल्या मॅटर मध्ये अडकलाय? मुली बिलीचा तर प्रॉब्लेम नाहीये? नाही मासाहेब, तसं काहीच नाहीये. ऍक्च्युली काय ना की आमचे ते मोरे काका आहेत ना ज्यांच्या घरात आम्ही भाड्याने राहतो, ते त्रास देत आहेत का? नाही, त्यांच्या त्यांच्या मुलाने आमच्या घरातून फूड डिलिव्हरीचा बिझनेस सुरू केलाय. तर झालंय असं की लायसन्स नसल्यामुळे बीएमसीने त्याचं सामान जप्त केलंय. सो त्याला आता फूड डिलिव्हरीचं लायसन्स हवंय. तर तुमच्याकडून काही होऊ शकतं का? असली कामं असली की मगच आमची आठवण येते तुम्हाला. एरवी एक फोन नाही. कसल्या लोकांमध्ये राहताय? परत या पुण्याला. मासाहेब प्लीज, तुमच्याकडून होणार आहे की नाही तेवढं सांग. आमच्याकडून न व्हायला काय झालं? आम्हाला डिटेल्स पाठवा आणि ताबडतोब त्याला बीएमसी ऑफिसला पोहोचायला सांगा. बाकी आम्ही बघू. ओके. थँक्यू थँक्यू.